आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरात लाळगड शाखा आणि समृद्धी फाउंडेशनच्या वतीने उल्हासनगर काम 4 येथील अयप्पा अपार्टमेंट खालील रेशन दुकान, मुरली मनोहर अपार्टमेंट खालील रेशन दुकान, सतनाम साक्षी अपार्टमेंट समोरील रेशन दुकान, पाटील रेशन दुकान आणि मंगल किराणा स्टोअर समोरील रेशन दुकान अशा विविध ठिकाणी रेशन दुकानात रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले। याची रक्कम मनसेच्या वतीने अदा करण्यात येणार असल्याची माहिती उल्हासनगर उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी दिली। ज्यांनी आम्हाला ओळख दिली आहे त्यांच्यामुळे आज आम्ही ह्या पदावर कार्यरत आहोत। ते आमचे भाग्यविधाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आम्ही शासनाने जो आदेश शासनाने जे आवाहन केलं होतं की ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहेत आणि त्यांचे रेशन कार्ड नाही त्यांना धान्य देणार आहेत, तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे फॉर्म भरून घेतले होते आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी ते मोफत धान्य वितरण या ठिकाणी ज्यांचे राशन कार्ड नाही त्यांना केले जात आहेत। त्याचप्रमाणे शासनामार्फत जे अल्पदरामध्ये 2 आणि 3 रुपये प्रति किलो धान्य रेशन दुकानातून दिले जाते त्या ठिकाणी आम्ही जनतेला आवाहन केलं की आजच्या दिवशी 2 आणि 3 रुपये जे प्रति किलो धान्य आहे त्याचे कोणतेही पैसे अदा करायचे नाही, ते पैसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वखर्चाने इथे भरणार राशन दुकानाला आणि त्यांनी त्यांचे धान्य मोफत घेऊन जावे असं या ठिकाणी आजच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता। या आजच्या जर 2 आणि 3 रुपये प्रति किलोने जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 5 राशन दुकान आहेत, त्या 5 राशन दुकानामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर एक साधारण 300 ते 350 लोक आतापर्यंत झाले आहेत आणि जे बिना रेशन कार्ड आहेत त्यांचे पण एक साधारण 70 ते 80 लोक आतापर्यंत झालेले आहेत। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।